नमस्कार, काटकर शोमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी करून दाखवते आहे आणि त्या रेसिपीचे नाव आहे संभारिया रेसिपी। तर त्यासाठी आपण 15 एकाच साईजचे तोंडली घ्यायचे आहेत, एक भाजीचं कच्चं केळं घ्यायचं आहे, 3 वांगी घ्यायचे आहेत, 1 रताळं घ्यायचं आहे आणि 3 बटाटे घ्यायचे आहेत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण बटाटे सोलून घ्यायचे आहेत। आता आपण रताळ न सोलताच ह्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण रताळ्याचे 2 भाग करून तयार केले आहेत। त्याचप्रकारे केळं सुद्धा आपण न सोलता त्याचे 2 भाग तयार करून घ्यायचे आहेत। केळ्याचे सुद्धा आपण 2 भाग करून घेतले आहेत। वांग्याचे आपण देठ काढून टाकायचे आहेत। ज्या प्रकारे आपण वांगं भरीत करतो त्याचप्रकारे आपण केळ्याचे भाग करून घ्यायचे आहेत। उभ्या व आडव्या अशा चिऱ्या पाडून घ्यायच्या आहेत। वांगंसुद्धा आपण अशाच प्रकारे चिरून घ्यायचं आहे। मध्ये व आडवी अशी चीर पाडून घ्यायची आहे। रताळसुद्धा अशाच प्रकारे चिरून घ्यायचं आहे। बटाटे सुद्धा अशाच प्रकारे आपण चिरून घ्यायचे आहेत। तोंडली सुद्धा अशाच प्रकारे चिरून घ्यायचे आहेत। सर्व भाज्या आपल्या आता चिरून झाल्या आहेत। आता एका बाउल मध्ये आपण एक मोठा अर्धा नारळ किसून घेतला आहे। त्यामध्ये पाववाटी चण्याचं पीठ घालायचं आहे, 1 टेबलस्पून मिरची पावडर घालायची आहे, 1/2 टेबलस्पून आपण चिरलेला गूळ घातला आहे, 1/2 टीस्पून आपण धणे पावडर, चवीनुसार मीठ, 1/2 टीस्पून आपण भाजलेल्या जिरेची पूड घालणार आहोत, 1/2 टीस्पून आपण हळद आणि त्यामध्ये आपण 1/2 लिंबाचा रस घालत आहोत। यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालून पाणी न घालता भिजून घ्यायचं आहे। पाण्याचा बिलकुल वापर आपण इथे करणार नाही आहोत। आपल्याला ही भाजी फक्त वाफेवर शिजवून घ्यायची आहे। आपण ह्या सर्व भाज्या चिरलेल्या आहेत। त्या भाज्यांमध्ये हा मसाला आपण वांगी भरीत करतो त्याप्रमाणे आपण भरून घ्यायचा आहे। चवीला अतिशय सुंदर अशी ही भाजी लागते। अगदी सोपी आणि लवकर होणारी ही रेसिपी आहे। एक वेळ नक्की तुम्ही ही भाजीचे ट्राय करून बघा, खूप छान भाजी होते। केळ्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपण मसाला भरून घ्यायचा आहे। हा भाजीची ही एक नवीन रेसिपी आहे। आता पॅनमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घेणार आहोत। त्यामध्ये 1 टीस्पून आपण राई घातली आहे, 10-12 पानं कढीपत्ता आणि 1/2 चमचा हिंग घालून व्यवस्थित ही फोडणी परतून घेणार आहोत। त्यामध्ये आता आपण ह्या सगळ्या भरलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत।
या भाज्यांवर आपण हातानेच थोडंसं पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे. यावर आता आपण झाकण ठेवून झाकणात पाणी ठेवणार आहोत, कारण आपण आपल्याला ही भाजी आपण वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटे झाली आहेत, आता आपण झाकण काढून थोडी चेक करून घेऊया. आणि हे सगळी भाजी आपण खालची वर व वरची खाली करून घ्यायची आहे. रताळं, वांगी, केळी ही भाजी आपली लवकर शिजेल, परंतु बटाटा शिजायला आपला वेळ लागेल. खूप मस्त रेसिपी आहे, एक वेळ नक्की ट्राय करून बघा. थोडीशी आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा आपण तेच झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवून 10 ते 15 मिनिटे आपण वाफेवरच मंद आचेवरती ही भाजी शिजून घ्यायची आहे. 15 मिनिटे आपल्या भाजीला झाली आहेत. आता आपण बटाटे वगैरे शिजलेत का ते चेक करून घेऊया. पाहू शकता आपल्या बटाटे व्यवस्थित असे शिजला आहे. रताळासुद्धा पाहू शकता व्यवस्थित असं शिजलं आहे. तर आता आपल्या सांबार या भाजीची रेसिपीचा बनून तयार झाली आहे. तर चला, माझ्या या भाजीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन बटनवर क्लिक करून माझ्या पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.